मीच लोचट म्हणून हातापाया पडते सगळ्यांच्या. चवण मावशी बाजूला वा, मला करू दे. काय झाले ताई काकू, कोणावर रागावलं हात इतक्या? अगो रागवण्यासाठी स्वतःच्या हक्काचे माणूस लागते हो. इथे आहे का कोणी माझ्या हक्काचे? नाही. आणि माझे काय घेऊन बसलीयेस? मी पण पडतीये स्वतःशीच. अहो पण काहीतरी निमित्त झालेच असेल ना. निमित्त? त्या रमेश माधवा बरोबर एकटीच पाठवलेल्या नाशकात तिथेच सगळे चुकले. नाही नाही, माझेच मुळी चुकले. मी येणारच असे म्हटले असते तर माधवाने चुपचाप नेले असते. पण मी आपली भोळसट जाऊ दिले तिला एकटीला. पण दुर्गे तिने पुरते गुंडाळले हो माधवास. अगो बाई म्हणजे? अगो माधवाला म्हटले की बाबा रे तुला बरे नाही आहे, बाबाला सांग तुझ्या बायकोला तार करायला, म्हणजे तातडीने निघून येईल ती. बरोबर आहे की नाही? हो अगदी बरोबर आहे तुमचे. पण माधवास हे बरोबर वाटले नाही. अगो बाई हे सांगितल्यावर मला म्हणतो कसा की नको, काही गरज नाही आहे, दोन चार वारांसाठीच गेलेली आहे, येईल परत. आणि तातडीने तार पाठवली तर उगाच काळजी वाटेल तिला, तिच्या जीवाला त्रास नको. काय सांगताय काय ताई काकू, असे म्हणाला दादा? अगो मग म्हणजे ह्याच्या बायकोने माहेरी बसून आराम करायचा आणि आम्ही इथे बसून खस्ता खायचा. मस्तकच तापले गो माझे. दोन घटका चुलीजवळ बसून ह्याच्यासाठी अगदी काढा केला. पण ह्याला काही आहे का त्याचे? नाही, मी फेकून दिला तो काढा. अहो अहो मग दादाला औषध? काही गरज नाहीये त्याला औषधाची. उठून बसलाय तो आणि मुंबईत जाण्याच्या वार्ता करतोय. आता त्याची राणी सरकार येईल ना तेव्हा घेईल तो औषध. काय करायचंय आपल्याला? आबा भाऊजी आवरायला घ्या तुम्ही सुद्धा, आपल्याला निघायला हवे आता. आता इथे थांबण्यात काही अर्थच नाही. कोणाशी बोलतो आहात आपण याचे भानच नव्हते राहिले. साधी जाणीव नव्हती आपण कुणाशी बोलतो आहोत त्याची. या गावातली माणसे कृतज्ञच म्हणायला हवीत. आता एक क्षण सुद्धा इथे थांबण्यात अर्थ नाही हो. आणि आई खरेच मी तर म्हणते तुम्ही आपले बस्तान हलवा आता पुण्यास. इतकी वर्षे इतकी काही केलेस तू गावासाठी, काय परतफेड केली त्यांनी ही अशी? घर जाळण्याच्या गोष्टी करतायत ते काही नाही. मी स्वतःना सांगून एक चांगलेसे घरच घेऊन देते तुम्हाला पुण्यास. अण्णा देखील काही स्वतःच्या शब्दाबाहेर नाहीत. घर जाळण्याच्या गोष्टी करतायत, चांगला धडाच शिकवते आता गावातल्यांना. रमा महादेवराव रानडे आहे म्हणावे मी. बरे का बाळंभटजी? बागेत अवजारांचे काम निघाले आहे. गोडसेबुवा जरा पंढरपुरास गेले आहेत तेव्हा थोडे पैसे पाहिजे होते. किती पैसे लागतील? द्या 5-1 रुपये. अवजारांचेच काम आहे ना? हो हो. मग आपल्या शंभू लोहरा निरोप पाठव ना, काम कर म्हणाव सगळे, बाळंभटजी पैसे भागवतील. हो नाही पण मला स्वतःसाठी देखील काही पैसे लागणार होते. किती पैसे हवेत? द्या साधारण 10-12 रुपये. 10-12 रुपये? बोरबा 10 रुपये पाहिल्याला स्वतःसाठी पाहिल्याला किती दिवस होऊन गेले? अरे म्हणजे माझी काही चाळ ठेवतच नाही आहात तुम्ही बाळंभटजी. अहो भाऊसाहेबांचा मेवणा आहे मी, माईचा सख्खा भाऊ तुम्ही विसरला नाहीत ना? ठेजे मी विसरतोय कुठचा, विसरलाय तुम्ही मोरबा. मागल्या वेळेस तुम्ही असेच हवेत म्हणून माझ्याकडून 8 रुपये मागून घेतलेत, त्यानंतर बागेच्या कामासाठी म्हणून 15 रुपये मागून घेतलेत ते वेगळेच, आणि त्याचा अजून हिशोब मात्र दिलेला नाही अगदी अद्याप पर्यंत. ते माझ्या तोंडावर हिशोब आहे सगळा, उद्या लिहून देतो. उत्तम, मग आधी हिशोब द्या सगळा आणि नंतर माझ्याकडून 10 रुपये कशाला 15 रुपये घेऊन जा, नाहीतर माईंकडे खुशाल तक्रार करा मी पैसे देत नाही म्हणून. हा
हा बाळ मोठा वस्ताद आहे, सारखा यास हिशेबच दिसतो। माझ्या सगळ्या नाड्या याच्या हातात आहेत, करावे काय? ताई काकू, दादाला भूक लागली आहे, काहीतरी खायला हवे। हो देते। कुठे चाललीस? बस इथे, काही गरज नाहीये त्याला काही द्यायची। अहो पण त्याला म्हणावे बस तसाच उपाशी, बायको येईल आणि देईल करून खायला, नाहीतरी बायको शिवाय आपल्या हातचे गोड लागणार नाही त्यास। अगो बाई, पण ही उगवणार कधी? नाही म्हणजे तिला काही तार करायची नाही, काही कळवायचे नाही असे माधवानेच सांगितलेले आहे। पण ह्या काय, आपल्या मनाला येईल तेव्हा येतील, हळूहळू डुलत डुलत। अहो पण तोपर्यंत दादाला उपाशीच ठेवायचे का? अगो बाई, एवढी अक्कल आहे ना तूस, मग कशाला विचारतेस? मी रागवले पण तू कशाला ढम्म बसूनस? अगो, एकाने रागवले तरी दुसऱ्याने काम चालू ठेवायचे असते। चल उठ आणि दे करून द्यास काहीतरी। हो आता देते फराळ। आणि काढ्याचे काय, तो कोण देणार? काढा? पण तो तुम्हीच फेकून दिलात ना। मध्ये मध्ये बोलू नकोस, नाही तर दे नाही रट्टा। दुर्गे, तुझे काढा करायला। बरे, मी काढा करते आणि मग काढा आणि फराळ दोन्ही दादास नेऊन देते। नाही नको, मीच जाते दोन्ही घेऊन। जरा कानच उपटते त्याचे, म्हणजे अक्कल ठिकाणावर येईल त्याची। बरे, लागा चटा चटा कामाला। आता तू काय माझ्या तोंडाकडे बघत बसलायस? जा, अभ्यास वगैरे नाही वाटते तूस, चल जा। हो हो, आहे ना आहे ना। नमस्कार मोरोपंत, नमस्कार। आत नाही जावयाचे? नमस्कार म्हटले। नमस्कार नमस्कार। कसला विचार करीत होतात? हो नाही म्हणजे शतपावली करीत होतो। शतपावली? हो हे काय? दिवसाची शतपावली, वा। हा म्हणजे विचार चालला होता डोक्यात, काय आमच्या माधवाची सवय ही, डोक्यात विचार चक्र सुरू झाले म्हणजे त्यांच्या अशा एरझरा सुरू होतात। सवय लागली आम्हास। एरझरा मारण्या इतपत कोणता बरे गहन विचार करीत होतात? ते अहो, विचार करायला गोष्टी काही कमी आहेत का? चिंता करीतो विश्वाची, या पंथातले आम्ही। हो समजले का? मी काय म्हणत होतो, काल मुक्ता आली नाही का बरे? नाही म्हणजे घरातल्या वडील बायका विचारपूस करीत होत्या म्हणून म्हटले। हो वडील बायका विचारपूस करीत होत्या? हो ना। का काय झाले? नाही झाले तसे काहीच नाही, काय मुक्ता रोज येते त्याची सवय लागली ना सर्वास। म्हणजे घरच्या सर्वास। हा त्यामुळे। बरे, तुम्हाला निघायचं असेल ना नोकरीवर, या तुम्ही। मी काय म्हणत होतो, काल ते जे जरा पैशाचे म्हणत होता, त्याची व्यवस्था झाली असेल तर? हो, ते 5 रुपये म्हणाला होतात ना। होय 5 रुपये। सध्या 2 रुपयाची सोय झाली आहे। 2? ठीक आहे, 5 झाल्यावर पाहू। नाही नाही नाही, 2 तर 2 द्या, 3 नंतर द्या। असे म्हणताय? होय होय होय। बरे घ्या। आभार आभार। असू द्या असू द्या, नंतर येतो 3 घ्यावयास। बरे। अह
अधिरले माझे मन पाहण्या तुझे लोचन। आबा जावे बापूंसाठी हे पत्र दिले, त्यांच्याशी चार शब्द बोलावेसे वाटत होते, तिथे प्रत्यक्ष येणे काही शक्य नाही म्हणून केशवा करवी हे पत्र लिहून घेतले। आठवणीने त्यास द्या, मात्र या पत्राविषयी यमूस काही कळता का मने? राहील ना लक्षात? हो आले लक्षात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे पत्र दादाच्याच हातात पडेल, येतो। यमे सांभाळून जा हो, स्वतःची काळजी घे। यमे जे काही झाले त्यावरून काय तो धडा घे, तुला खूप काही करावेसे वाटते हे कळते मला। तू तिथे माधवरावांसोबत पुण्यात आहेस, त्यामुळे तुला हे सारे योग्य आणि सोपे वाटते, पण ते तसे नाहीये यमे। एखादा नवा विचार लोकांमध्ये रुजायला वेळ लागतो, त्यासाठी लोकांना रुचेल पचेल असेच वागावे लागते। यमे या गावाने आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत, आम्हाला इथेच जमून घ्यायचे हो। आणि आता मागचे सगळे विसरून जा हो, पुढे पहा, तुला जे काही करायचंय ना त्यासाठी पाय घट्ट रोवून वर्षानुवर्ष उभे राहावे लागते, तितके सोपे नाहीये ते। ती गोष्ट ध्यानी घे। आणि बाळा आता तुझे संसार करायचे वय आहे, त्यात लक्ष घाल। सासरी माहेरी आम्ही सगळेजण आता येणाऱ्या नातवंडाची वाट बघतोय, काय आहे? चला निघा आता, उशीर व्हायला नको, लांबचा प्रवास आहे। माधवा घे। नको नको ताई, का कुपूर आहे। माधवा थोडेसेच आहे घे। आणि अरे औषधाला नाही म्हणू नये माधवा, तुला काही झाले तर सगळ्यांचा जीव कासावीस होतो रे। घरात कोणाचे चित्त थाऱ्यावर राहत नाही, चेहरा खूप सुकला आहे रे। आता माधवा खरेचा रमेश स्वयंपाक येतो का? तुझी खाण्यापिण्याची आबाळ तर होत नाहीये ना? नाही। खोटे बोलू नकोस माधवा, रमेश काय येते काय येत नाही ते मला चांगलेच ठाऊक आहे। तसे नाहीत आई काकू, सुरुवातीला तुम्ही कोणीच नाही म्हटल्यावर थोड्या गोंधळून गेल्या होत्या त्या, पण मग जमले। दिवसातून चार वेळा तरी तुमची आठवण काढत असतात रमाबाई। आमच्याही तोंडी नाव असते हो 17 वेळा तिचे। नाही तिला स्वतंत्रपणे स्वयंपाक जमायला लागला असेल तर चांगलेच आहे, नाहीतरी तुला या पुढचे सगळे आयुष्य तिच्याच बरोबर काढायचे आहे। आमचे काय, चार गेले आणि चार राहिले। पण खरे सांगू का माधवा, तुझे हे आता अभ्यासाचे खूळ पुरे झाले, जरा मुला बाळांचा विचार करा, नातवंडांचे कोड आम्हालाही पुरवायचे आहेत। रमेश सांगून सांगून दमलो आम्ही, म्हणून आता तुलाच सांगते आहे, पण तुमचे सारे लक्ष लागलेले असते ते अभ्यासाकडे, तुमच्या मनात मुला बाळांचा विचारच येत नाही। पण माधवा असे करू नकोस, आम्हालाही नातवंडे हवी आहेत, कोणास ठाऊक रमेशही वाटत असेल हे, पण ती तुला सांगायला घाबरत असेल। मी काय म्हणते आता तूच मनावर घे ना, कळते आहे का काय बोलतेय ते? आता तोंडे वाकडी करू नकोस, कितीदा तुला तेच तेच सांगायचे, कळत नाही का? तूच एकदा सांगितले माधवा माधवा
जी दादा धकले वाले दादा धकले वाले पांडू जा वैसे ना बोलू ना जी जी जा लवकर दादा माई 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 लवकर ये माधव आज बघा काय झाले माधव काही नाही एकटे राणे नडले हो या दोघांस मी सांगते नक्की खाण्यापिण्याची आबाळ झालेली असणार इथे असताना नव्हते असे कधी झाले अगो निदान ताईस तरी न्यायचे होते ना नाशकास बरोबर हो पण आमचे कोण ऐकणार बघितलेस ना माई कसा खंगलाय तो बघवत नाही गो अगदी हा नाही म्हणत असताना सुद्धा खनपटीस बसून जायला हवे होते मी नाशकास नीट जेव खाऊ तरी घातले असते ताई काकू माधवाची खाण्यापिण्याची आबाळ झालेली नाही मी लोकहितवादी आणि भिडेंशी अगदी स्पष्ट शब्दात बोललो आणि त्यांनी खरे तेच उत्तर दिले सुरुवातीस रमेशचा थोडा गोंधळ उडाला खरा पण तिने माधवाची जेवणा खाण्याची आबाळ होऊ दिलेली नाही त्यामुळे माधवाचा जुवर आणि खाण्यापिण्याचा काहीही संबंध नाही तेव्हा त्या बाबतीत वाद आणि दोषारोप करण्यात काही अर्थ नाही अहो पण मग एवढा खंगलाय कशाने हा बघा ना कसं कसा निपचित पडलाय वैद्यबुवा भेटले पांडुरंगा अरे काकासाहेब काकासाहेब होय 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 कळालं मला म्हणूनच तडक आलो मी इथे येताना वाटेत डॉक्टर विश्राम घोलेना भेटूनच आलोय मी पण पांडुरंगा तुम्ही असं धावत कुठे निघालात मी वैद्यराजांना बोलवायला निघालो काय झालं धाकल्या मालकांना खरी झाली निश्चित पडले ते म्हणून मी वैद्यराजांना बोलवायला निघालो बरे काळजी करू नका आम्ही आहोत ना सारे जी पण मला पटकन सगळे सांगा की हे झाले कसे आणि मग जा वैद्यांकडे काय झालं ते लोकराव साहेब आहेत ना त्यांच्या बरोबर आणि भिडे साहेबांबरोबर धाकले मालक मुंबईला निघाले होते वाटेत तापानं फनफनले तडक इकडेच घेऊन आले वैद्यबुवा पण होते बरोबर सकाळपर्यंत ठीक होते पण आता एकदम त्यांना बर बर आम्ही आहोत आता माधवरावांजवळ काही होणार नाही त्यांना तुम्ही जा पटकन वैद्य माझ्या धाकल्या साहेबांकडे लक्ष दे त्यांना काही होऊ देऊ काही होऊ देणार नाही आम्ही आहोत ना मी आलो जा तुम्ही माधवराव माधव बाळंभजी काका हे माधवराव अहो काय झालंय हे माधवराव उठा उठा बघू आपणास असे निजलेले पाहावयाची सवय नाही हो आम्हास चला खूप कामे अजून पडू नाहीत बाळंभटजी अहो माधवरावांना असे कधीच बघितले नाही आम्ही आणि हे असे निजलेले कसे चालेल बाहेर पांडुरंग भेटला होता म्हणत होता वैद्यबुवास बोलवावयास जातो म्हणून हो त्यांचेच औषध चालू आहे येतीलच एवढ्यात बरे पण बाळंभटजी आम्हा साऱ्यांचे स्नेही डॉक्टर विश्राम रावजी घोले यांना मी भेटून आलोय तेही माधवरावास तपासण्यास येत आहेत आपण काळजी करू नये आम्ही सारे अगदी खंबीरपणे उभे आहोत हो माधवरावांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे आहोत आम्ही होय मी भांडारकर लोकहितवादी गोवंडे भिडे आम्ही सारेच आम्हा साऱ्याचे चैतन्य माधवरावांमध्ये एकवटलेले आहे काही एक होऊ देणार नाही आम्ही माधवरावास काही नाही निश्चित